चाले रुच्ची बेजमी होती है ना वो हाँ एक नंबर होता है बामाउसे अगर लॉकडाउन में दी काय हाल चाल सांगू तुला आमी गेल तो ना वो समझा बाया आमदार असनी भेटायला कोण आमदार ग अगर आपला अन्ना चंद्रकांत जाधवसनी चंद्रकांत जाधवसनी हाँ बग तवा त्या देव माणसान आपल्या खिशातले पैसे काढले यो बाजीचा धंदा उभा करून दिला तवा कुठे गाडी आमची रांकला लागली चांगला होता ग देव माणूस चांगला होता भलं झालं असतं कोल्हापूरचं लय पुण्य गाठीशी बांधलं ब त्या देव माणसानं म्हणून आता बी आपली जबाबदारी बनते बघ आपण बी जयश्रीवणींच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला पाहिजे मला वाटतं भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. माजी खासदार धनंजय माडकांनी महिलांच्या बाबत एक अपमानास्पद वक्तव्य केलं होतं आणि राज्यभरातून त्याच्यावर टीका झाली. चित्रा वाघांनी देखील ट्विट करून महिलांचा सन्मान व्हायला हवा, कुणी मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करू नयेत अशा पद्धतीचं प्रामाणिक ट्विट त्यांनी पहिल्यांदा केलं होतं. मग ट्विट झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की भाजपच्याच उलटा आपण हे ट्विट केलेलं आहे, आता सावरासावरी कशी करायची. आणि मग त्यांनीच यावं कोल्हापूरमध्ये आणि सावरासावर करावे असं एक प्लॅन ठरला असेल. आणि म्हणून कालची सभा मुक्तसैनिकमध्ये झाली त्यामध्ये कथित घटना जी घडली त्याच्या संदर्भात त्यांनी पावणे आठला ही घटना घडली असं त्यांचं म्हणणं आहे. 10:15 त्यांनी 10:25 त्या संदर्भातला ट्विट केला. तिथं पोलीस होते, पोलीस त्याची योग्य पद्धतीनं चौकशी नक्कीच या ठिकाणी करतील. परंतु जो महिलांचा अपमान भाजपनं केलेला आहे त्याचा भरून काढण्यासाठी म्हणून आपल्यावर असं काहीतरी घडलं असं दाखवण्याचा प्रयत्न दुर्दैवानं ते या ठिकाणी करतात. माझी चित्राताईंना विनंती आहे, राजकारण जरूर करा परंतु पोलिसांची बदनामी कृपा करून या राज्यातल्या पोलिसांची करू नका. कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत असताना 2.5 लाख पोलीस या राज्याचं संरक्षण करतात, कोट्यावधी महिला या राज्यामध्ये रस्त्यावर रात्री अपरात्री फिरत असतात, त्यांना एक कवच कुंडल म्हणून आमचे पोलीस काम करतात. व्यक्तिगत राजकारणातून तुम्ही माझ्यावर टीका करा काय अडचण नाही, परंतु यातून पोलिसांची बदनामी करण्याचं जे षडयंत्र करताय, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं करताय, ते त्या ठिकाणी करू नये. आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना माझ्या सूचना आहेत की त्याची ताबडतोब या सगळ्या गोष्टीची चौकशी त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी केली पाहिजे. याच्या पाठीमागे एक षडयंत्र आहे. भाजपच्या ज्या ज्या 8 दिवसातल्या सभा या कोल्हापूरमध्ये झाल्या त्या सगळ्या लाईव्ह सभा होत्या. ही सभा लाईव्ह होती का नव्हती हाही संशोधनाचा विषय आहे. म्हणजे अगदी 50 लोकांची सभा असेल तर ती सुद्धा ते लाईव्ह करतात. मग ही चित्रा वाघ राज्याच्या त्यांच्या नेत्या त्यांची हीच सभा, पुढं 9ची राजारामपुरीतली सभा मात्र लाईव्ह त्यांनी दाखवली, हीच सभा लाईव्ह का दाखवली ना हा प्रश्न या ठिकाणी पडतो. जी घटना घडली त्या मांडवाच्या पाठीमागचा भाग हा पूर्ण जीर्ण आहे. नियोजन त्या ठिकाणी त्या सभेचं तशाच पद्धतीनं करण्यात आलं होतं का? मागच्या बाजूनं जे युवक 2 पळून गेले असं सगळं निदर्शनास येते, ते पुढं पंपावर गेले का कदमवाडीत गेले याची चौकशी पोलीस निश्चितपणे त्या ठिकाणी करतील. तिथं असणारे सर्व CCTV फुटेज हे तपासले पाहिजेत आणि काही संशयित नावं ती पोलिसांना निश्चितपणे आम्ही सांगू की त्या बाजूनं जे युवक 2 पळून गेले असं सगळं निदर्शनास येते, ते पुढं पंपावर गेले का कदमवाडीत गेले याची चौकशी पोलीस निश्चितपणे त्या ठिकाणी करतील. तिथं असणारे सर्व CCTV फुटेज हे तपासले पाहिजेत आणि काही संशयित नावं ती पोलिसांना निश्चितपणे आम्ही सांगू की त्यांचंही मोबाईल डाटा किंवा मोबाईल त्या ठिकाणी माहिती घ्या. हे नियोजनबद्ध षडयंत्र केलेलं आहे कोल्हापूरला बदनाम करण्यासाठी. कोल्हापूरच्या या भूमीमध्ये आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाही. हा अपमान कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरकरांचा अपमान राजकारणासाठी चित्राताई करतात याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कुठलं नाही. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे, राजकारण तुम्ही करा, भाषणं करा, माझं त्याच्याबद्दल काही दुमत नाही, परंतु अशा पद्धतीचं स्टेज मॅनेज हे असे करून अशा पद्धतीनं तुम्हाला कोल्हापूरकरांची सहानुभूती मिळणार नाही, तुम्हाला अशा घटनातून मतं मिळणार नाहीत. कोल्हापूरकरांनी मतं फिक्स केलेले आहेत. जे व्हायरल व्हिडिओ झाले त्यामधून महिलांचा अपमान कशा पद्धतीनं केला गेला हे बघितलेलं आहे. उमेदवारांनी वैयक्तिक माझ्यावर जी टीका टिप्पणी केलेली आहे ते कोल्हापूरकरांनी या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही प्रचार करा, या असल्या गोष्टीतून सहानुभूती मिळवून मतं मिळवायचा प्रयत्न
दुर्दैवाने भाजपनं करून कोल्हापूरला बदनाम करू नये एवढी आमची विनंती। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।